नमस्कार, सारोमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत. आज 26 जुलै 2020 सकाळचे 7 झालेत आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. जिल्ह्यात 280 करोनाबाधित वाढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांचा आकडा 3,068 झाला. यात 1,537 सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यातील करोनाबळींची संख्या 51 झाली आहे. शनिवारी 44 जणांनी करोनावर मात केली. आतापर्यंत 1,480 बाधित करोनातून मुक्त झाले आहेत. ग्रामीण भागात पसरलेल्या करोनासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंत पाटील यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला जबाबदार धरले आहे. करोना संकटाचे दूरगामी परिणाम होणार आहेत. लॉकडाऊन जाहीर झाला त्यावेळी करोना संसर्ग ग्रामीण भागात पोहोचला नव्हता. लॉकडाऊन करण्याआधी 4 दिवसांचा वेळ दिला असता तर सर्वजण आपापल्या गावी पोहोचले असते. मात्र हे नंतर झाले आणि गावाकडे जाणारी जनता सोबत करोना घेऊन गेली, असे ते म्हणाले. नगर येथे राष्ट्रवादीच्या बैठकीत ते बोलत होते. भिवंडी धरणाच्या डाव्या कालव्याच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या नाल्यात पडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. 4-5 दिवसांपूर्वी ही घटना घडली असावी असा ग्रामस्थांचा अंदाज आहे. दूध दरवाढीच्या मुद्द्यावर माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर निशाणा साधला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी सरकारमधील काही मंत्र्यांचाच विरोध आहे, असे त्यांनी म्हटले आहे. दूध संघांनी आपल्या नफ्यातून उत्पादकांना मदत करावी अशी मागणी त्यांनी केली. करोनामुळे शैक्षणिक वर्ष विस्कळीत झाले आहे. या स्थितीत विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा ताण वाढू नये यासाठी राज्यातील 1 ते 12 या वर्गाच्या निर्धारित अभ्यासक्रमात 25% कपात करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबातील 5 जणांसह श्रीरामपूर शहर व तालुक्यात 23 जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात करोनाबाधितांची एकूण संख्या 165 झाली आहे. राहता तालुक्यात एकूण 14 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात राहता व साकुरी येथील प्रत्येकी 3 जणांचा समावेश आहे. संगमनेर तालुक्यात 11 करोनाबाधित आढळले. तालुक्याची एकूण संख्या 490 झाली आहे. दरम्यान कोपरगाव तालुक्यात 8, अकोले तालुक्यात 5 तर राहुरी तालुक्यात 7 करोनाबाधित आढळले आहेत. नगर येथील पोलीस मुख्यालयात नेमणुकीस असलेल्या एका 55 वर्षीय सहाय्यक फौजदाराचा करोनामुळे शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. जिल्हा पोलीस दलात करोनाचा हा पहिला बळी ठरला. दरम्यान शनिवारी त्यांच्या पत्नीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नगर महापालिकेने बुरुडगाव रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय ताब्यात घेतले असून तेथे 100 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहे. या दृष्टीने महापालिकेच्या विविध विभागांना तेथे सुविधा निर्माण करून देण्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी दिले आहेत. भंडारदरा धरणात 5,106, मुळा धरणात 10,250 तर निळवंडे धरणात 4,364 दशलक्ष घनफूट जलसाठा झाला आहे. दरम्यान भंडारदरा 13, घाटघर 32, रतनवाडी 23 आणि पांझरे येथे 14 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा देशदूत .com या संकेतस्थळाला भेट द्या. नमस्कार.